मुलींच्या आणि महिलेच्या सुरक्षतेचा प्रश्न हा खूपच गंभीर विषय बनला आहे. गेल्या आठवड्यातील बदलापूरच्या घटनांमुळे राज्यातलं वातावरण हे अजूनही तापलेलं असतानाच राज्यातील रत्नागिरी येथे परत एकदा संतापजनक घटना घडली. आज तीच आपण या स्टोरीमधून बघणार आहोत. कला एका रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. पहिल्यांदाच ती आपल्या घरापासून लांब हॉस्टेलला राहत होती. रविवार आला की आपल्या घरच्यांना भेटण्यासाठी ती आपल्या गावी जात असे. याही वेळी तिनं ठरवलं आणि आपली बॅग भरून रविवारी सुट्टी असल्यानं ती आपल्या गावी गेली होती. घरच्या सगळ्यांना भेटली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या बाबांनी तिला रत्नागिरीच्या बसमध्ये बसवून दिले. सोमवारी सकाळच्या एसटी बसने सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास कला रत्नागिरीच्या साळवी स्टॉप येथे उतरली. कला ही साळवी स्टॉप जवळच्या काही अंतरावर एका हॉस्टेलमध्ये राहत होती. आता मुलगी घरी आल्यानंतर आई थोडासा खाऊ एक्स्ट्रा बांधून देते हॉस्टेलमध्ये मुलींसोबत खाण्यासाठी. हिलाही दिला होता म्हणून बॅग जरा मोठीच होती. म्हणून कलाने विचार केला, या बॅग घेऊन चालत हॉस्टेलला जाण्यापेक्षा आपण एखादी रिक्षा करूनच जाऊ, म्हणजे आपण वेळेतच हॉस्टेलवर पोहोचू आणि त्यानंतर आपलं कॉलेज पण वेळेतच हाती लागेल. म्हणून तिने आपल्या हॉस्टेलपर्यंत रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. बस स्टँडच्या आजूबाजूला तिनं बघितलं, सकाळचे 7 वाजले होते म्हणून जास्त तिथे रिक्षाही नव्हत्या. ज्या होत्या त्या त्यांची त्यांची शिटं घेऊन ज्याच्या ज्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. भरभर गर्दी आता इकडे तिकडे वाढत चालली होती. कलाला आपल्याकडे येताना एक रिक्षा दिसली. त्या रिक्षेला हात दाखवून तिनं ती थांबवली, पण रिक्षाचालक ती रिक्षा तिथेच थांबवून बसला होता. कलाने त्याला विचारलं की दादा मला उशीर होत आहे, पटकन चला. तेव्हा रिक्षाचालक म्हणाला, अजून 2 पॅसेंजर येत आहेत आमचे, त्यांचीच वाट बघतोय. थोडा वेळ त्यांनी वाट बघितली पण तिथं कोणीच आलं नाही. तेव्हा कला परत रिक्षाचालकाला म्हणाली, दादा मला उशीर होतोय, एक काम करा, तुम्हाला जायचं नसेल लगेच तर द्या उतरून मला, मी उतरते, दुसरी एखादी रिक्षा मिळेल मला. तेव्हा रिक्षाचालक म्हणाला, अहो मॅडम थांबा ना, येतीलच ते दोघं, हे घ्या पाणी प्या तोपर्यंत. कला पण सकाळपासून निघाली होती, तिलाही तहान लागली होती. तिनं कसलाच विचार न करता ते पाणी पिलं, पण जरा कडू लागलं म्हणून थोडंसं पाणी पिऊन बॉटल तिनं देऊन टाकली आणि रागातच त्या रिक्षेमधून उतरायला लागली की दादा मला उशीर होतोय, तुम्ही बघा तुमच्या त्या पॅसेंजरची वाट. कला रिक्षेतून उतरताना बघून तो रिक्षावाला म्हणाला, ठीक आहे नका उतरू, बसा, त्यांना मी रस्त्यातूनच घेतो आपण जाताना. कला परत रिक्षात बसल्यानंतर रिक्षाचालक रत्नागिरीच्या दिशेनं न येता ती रिक्षा घेऊन उद्यमनगरच्या दिशेनं निघाला होता. आपण दुसऱ्या रस्त्याने का जातोय, तिला मनात विचार देखील आला. म्हणून त्याबद्दल कलाने त्याला प्रश्नही विचारला. त्या रिक्षाचालकाने मगाचे ते 2 पॅसेंजर घ्यायचे आहेत ना रस्त्यात असं तिला सांगितलं. याच कालावधीत कलाला मळमळ व्हायला लागली. तो रिक्षाचालक आरशातून मागे बघतच होता. रिक्षाचालकाने त्याच्याकडील पाणी परत कलाला पिण्यास दिले आणि ती बेशुद्ध झाली. रिक्षा जंगलाच्या दिशेनं निघाली. आता ते पाणी परत पिल्यानंतर कलाला पुढील घटना काहीच आठवली नाही की आपल्यासोबत काय झालं, कधी घडलं आणि कुठे घडलं. त्यानंतर सोमवारी 9 वाजण्याच्या सुमारास कलाला शुद्ध आली. त्यावेळी ती चंपक मैदान येथे असल्याचं तिला लक्षात आलं. तिच्या अंगावरील कपडे अस्तव्यस्त होते, ते तिनं अगोदर सरळ केले. त्यानंतर तिथून उठून मुख्य रस्त्यापर्यंत ती चालत आली. आपल्यासोबत काहीतरी घडलं आहे सारखं तिला वाटत होतं. म्हणून तिनं आपल्या बहिणीला फोन केला व आपल्यासोबत घडलेली ही पूर्ण घटना बहिणीला सांगितली. याच कालावधीत शिरगाववरून एक दुचाकी चालक शहराच्या दिशेनं येत होता. त्याला कलाने थांबवलं व आपल्या बहिणीशी बोलायला दिलं. बहिणीने संबंधित दुचाकी चालकाला फोनवर काहीतरी सांगितलं आणि आपल्या बहिणीला म्हणजेच कलाला मजगाव रोड येथील गर्दी असलेल्या ठिकाणी सोडायला सांगितलं. त्या तरुणाने कलाला मजगाव रोड येथील चौकात आणून सोडलं. घरी आई वडील बहीण आपल्या मुलीसाठी चिंतेत होते.
म्हणून ते लगेचच शहरात निघाले. कलाच्या वडिलांनी आपल्या मित्राला फोन करून आपल्या मुलीला त्याच्या घरी घेऊन जाण्यास सांगितलं. तिथे वडिलांच्या मित्रांनी कलाला आपल्या ताब्यात घेतलं आणि आपल्या फ्लॅटवर नेले. तोपर्यंत कलाचे नातेवाईक तिथे पोहोचले होते. काही वेळात आई वडील बहीण देखील तिथे आलेत. कलाने परत आपल्यासोबत काय आणि कसं घडलं ते सगळं त्यांना सांगितलं. सगळ्यांना समजलं होतं की काय घडलं आहे म्हणून. त्यांनी लगेच डायल 112 फोन करून घटनेची माहिती दिली. याच कालावधीत कलाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हातांवर जखमांच्या खुणा देखील होत्या. डॉक्टरने तिला चेक केल्यावर समजलं की तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. कलाचे वय 19 आहे. 26 ऑगस्टला सकाळी कॉलेजला जाण्यासाठी ती बस स्थानकावरून रिक्षा घेऊन निघाली होती. यावेळी त्या ड्रायव्हरनं तिला जे काही पाणी पिण्यास दिलं त्या पाण्यात काहीतरी बेशुद्ध करण्याचे औषध होते. कुणी म्हणतं दारू ही होती, कारण ते पाणी पिल्यावरच कलेचे पूर्ण भान सुटले. ती बेशुद्ध झाली आणि तिला त्या रिक्षा ड्रायव्हरने सुनसान ठिकाणी नेऊन तिचा फायदा घेतला. तिच्यावर दुष्कर्म केले, तिचा बलात्कार करून तिला त्या मैदानात सोडून तो तिथून पळून गेला. त्याच्यासोबत अजूनही 2 कोणीतरी व्यक्ती होत्या असं सुद्धा सांगितलं जातंय. ही माहिती जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचली तेव्हा पोलिसांनी बस स्टेशनवरील CCTV कॅमेरे, ज्या रस्त्याने तो ड्रायव्हर तिला घेऊन गेला त्या रस्त्यावरील 4 ते 5 CCTV कॅमेरे चेक केले. त्यामुळे बरीच माहिती त्यांच्याही समोर आली आहे. 2 आरोपी संशयित म्हणून पोलिसांनी पकडले आहेत आणि ज्यानं हे केलं त्या अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता 64 लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याला अटक करू असंही पोलिसांनी सांगितले. न्यायाच्या मागणीसाठी संतप्त रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं रत्नागिरीत या प्रकाराने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यांनी रस्ता रोको आंदोलन करून रुग्णालयाच्या समोरही हे आंदोलन केलं. कोलकात्याच्या 31 डॉक्टरसोबत जे झाले आहे त्यातूनच अजून देश सावरला नाही. लेडी डॉक्टरच्या आरोपीला अजूनही शिक्षा झाली नाही, तर इकडे दुसरा भयानक गुन्हा नर्स सोबत घडला आणि आरोपी अजूनही सापडला नाही. लोकांचे आंदोलन करणं मात्र सुरूच आहे, पण न्याय नाही. खरं तर या घटनेनं मला माझ्या आईचे शब्द आठवतात, जे लहान असताना ती मला म्हणायची, दिदे रस्त्यात कुणी खाऊ बिस्किट दिलं तर घ्यायचं नाही, हं खायचं पण नाही बरं. माझा यावर सोजवळ प्रश्न असायचा, का ग आई पाणी पण नाही प्यायचं का? आई हसूनच जवळ घेत म्हणायची, नाही नाही तेही विष असतं बरं. अनोळखी लोक लहान मुलींना मुलांना असं काही खायला देतात, प्यायला देतात आणि बेशुद्ध करून त्यांच्यासोबत घेऊन पळून जातात. आईच्या असं बोलल्यामुळं आम्ही बहिणींना एकमेकींकडे बघितलं आणि खरंच कधीच कुणाकडून काहीच घेतलं नाही की खाल्लं नाही, अगदी ओळखीतले असले तरीही. पण माझी आई जेही तेव्हा म्हणायची ते अगदी खरंच आहे, हे मला ह्या रत्नागिरीच्या झालेल्या प्रसंगावरून वाटतं. हे बघा, 4 चिमुरडी असो, 19 विद्यार्थिनी किंवा 31 लेडी डॉक्टर महिला असो, नाहीतर 60 म्हातारी, अखेर ही प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे का? तिने फ्रॉक घातलेला असो की जीन्स टॉप, तिनं साडी घातलेली असो किंवा सलवार सूट, तिला स्वतःला कितीही कपड्यांमध्ये झाकलेलं असो, पण शेवटी तिच्यासोबत जर हे व्हायचं ठरलं तर ते होतच. मग तुम्ही कितीही स्वतःला जपलं तरीही कुठेही काहीही होऊ शकतं. स्थळ बदलतात, व्यक्ती बदलते, घटना मात्र तीच असतात. त्या नराधमाला लवकरच पकडून शिक्षा ही दिलीच पाहिजे. गुन्हेगारांना भर चौकात फाशीची शिक्षा दिल्यास गुन्हे नक्कीच कमी प्रमाणात घडू शकतात आणि हळूहळू करून कमी देखील होऊ शकतात. आता या केसमध्ये मला वाटतं मुलीने स्वतः पाण्याची बॉटल सोबत ठेवायला हवी होती, नसेल सोबत तर विकत घेऊन पाणी प्यायला हवं होतं, पण असं ओळख नसलेल्या व्यक्तीकडून पाणी नको घ्यायला हवं होतं. सगळ्यात मोठी चुकी तिची तीच झाली की तिनं त्या व्यक्तीनं दिलेल्या बॉटलमधील पाणी पिलं. तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये येणारे प्रश्न देखील तुम्ही खाली मांडू शकतात. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.